अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। पाळधी गावातील मराठी शाळेच्या आजूबाजूला अवैध धंदे बोकाळले असून येथे सुरू असलेले सर्वच अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी जामनेर तालुका युवा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पहूर पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। पाळधी गावातील मराठी शाळेच्या आजूबाजूला गावठी देशी विदेशी दारूची विक्री होत असून याच परिसरात सट्टा सुद्धा घेतल्या जात असल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे युवा सेना कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे। येथील अवैध धंदे त्वरित बंद न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा युवा सेना कार्यकर्त्यांनी पहूर पोलिसांना दिला आहे। आज पाळधी येथे आज जामनेर आपल्या पहूर पोलीस स्टेशनला पाळधी जे रोडलगत जे आहे जिल्हा परिषदेचे मराठी शाळा प्रवेश द्वाराजवळ असंख्य अशा लहान मोठ्या प्रकारच्या दारूच्या बाट्या खाली तिथं पडलेल्या आहेत। ज्या ठिकाणी लहान मुलं त्याच्या आजूबाजूनं ज्या दुकानं आहेत तिथं सर्रासपणे अवैधरित्या दारू चालू आहे असं आमचा तिथं आरोप आहे। कारण की त्या गेटजवळ दारूच्या खाली बाटल्या सापडलेल्या आहेत। आज लहान मुलांचं जे विकृती जे घडणारी आहे ती सुरुवात तिथून होते। त्याच्यामुळे आम्ही इथं पहूर पोलीस स्टेशनला साहेब आत नाही आहे, परंतु आम्ही ठाणे अंमलदारांना निवेदन दिलं की साहेब अशी जे गंभीररित्या जे आहे त्याची दखल घ्या व त्वरित एक दोन दिवसात आम्हाला जे अवैध धंदे आहे ते बंद करा, पूर्णपणे सर्रास बंद करा त्या गावाच्या आजूबाजूच्या असते, नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडू। त्याची सर्वस्व जबाबदारी ही पोलीस एजन्सी राहील एवढं आम्ही सांगतो। आज आम्ही पाळधी युवा शाखेतर्फे निवेदन देण्यात आलं, साहेबांना निवेदन देण्यात आलं, त्याच्यामध्ये मुकेश जाधव, रविभाऊ पांढरे, करण साळुंके, अनिल चौधरी, नवल हे सगळे आमचे जेवढे पदाधिकारी व पालक संघटनेचे जे आहे ते पण होते हजर। आम्ही सांगितलं की दोन दिवसात आम्हाला या कारवाई जे आहे ते आमचे तक्रार जे निवेदनाचं ते त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, दखल घेण्यात यावी। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।